डायबिटीज आणि स्थौल्य याचं प्रमाण जसजसं वाढायला लागलेलं आहे तसतसं लोक जास्तीत जास्त कॅलरी कॉन्शियस व्हायला लागली आहेत. आणि साखरेमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असतात म्हणून लोक साखर सोडून त्याच्याऐवजी शुगर फ्री म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्सकडे वळायला लागलेले आहे. भारताच्या बाबतीत बघितलं तर 2000 सालानंतर भारतात सुद्धा या शुगर फ्री प्रॉडक्टचा खप हा सातत्याने वाढतोय. ही सगळी शुगर फ्री प्रॉडक्ट्स ही सेफ आहेत असं सांगितलं जातं, पण वेगवेगळ्या रिसर्च मधनं या शुगर फ्री प्रॉडक्ट्सचे काही साईड इफेक्ट सुद्धा समोर यायला लागलेत. मग या शुगर फ्री प्रॉडक्ट्सचं नेमकं सत्य काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पुष्कर वाघ आयुष आयुर्वेद चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगायला आवडेल की आपलं आयुष आयुर्वेद चॅनल हे आरोग्याविषयी शास्त्रीय माहिती देणारं चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न थांबता शेवटपर्यंत कंटिन्युअस बघा, म्हणजे तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बोलतोय ते आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा झिरो कॅलरी स्वीटनर्स याविषयी. मुळात हे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले का जातात ते आपण बघूया. मुख्यतः तीन कारणांसाठी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले जातात. ज्या लोकांच्या रक्तातली साखर जास्त आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे असे लोक साखरेला पर्याय म्हणून किंवा सबस्टिट्यूट म्हणून हे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरतात. याबरोबरच साखरेने मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात आणि वजन वाढतं, त्यामुळे जी लोक डाएट कॉन्शियस आहेत, वेट कॉन्शियस आहेत, अशी लोक सुद्धा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून यांचा वापर करतात. साखरेमुळे दात किडतात किंवा दातांचं आरोग्य धोक्यात येतं, म्हणून दात किडण्यापासून संरक्षण मिळावं म्हणून या कारणासाठी सुद्धा ही शुगर फ्री स्वीटनर्स वापरली जातो. सध्या जगभरामध्ये मुख्यतः चार वेगवेगळ्या प्रकारची जी आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा लो कॅलरी स्वीटनर्स वापरली जातात, ज्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे ऍस्पर्टेम, दुसरं आहे सुक्रोलोज, तिसरं आहे सॅक्रिन आणि चौथं आहे जे एक नॅचरल प्रोडक्ट आहे ते आहे स्टीविया. आपण सुरुवात करूया ऍस्पर्टेम पासून. ऍस्पर्टेमचा शोध हा साधारणतः 1960च्या दशकामध्ये लागलेला होता आणि 1980 पासून ते कमर्शियल लेवलला अवेलेबल करण्यात आलं सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये. हे ऍस्पर्टेम जे आहे हे साखरेपेक्षा साधारणतः 200 पट गोड आहे आणि म्हणूनच त्याचा वापर केला जातो. याबरोबरच जर तुम्ही ऍस्पर्टेम गरम केलं तर त्याचा गोडवा निघून जातो किंवा कमी होतो, म्हणून ज्या ज्या पदार्थ बनवताना त्यांना उष्णता दिली जाते अशा प्रॉडक्ट्समध्ये ऍस्पर्टेमचा वापर करण्यात येत नाही. मग हे ऍस्पर्टेम नेमकं वापरलं जातं कुठे, तर सगळ्यात जास्त याचा वापर एरिएटेड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये केला जातो. मग जे डाएट पेप्सी किंवा डाएट कोक तुम्ही पिता याच्यामध्ये हे ऍस्पर्टेम असतं. याबरोबरच अनेक नॅचरल म्हणून मिळणारे जे ज्युसेस असतात त्याच्यामध्ये हे घातलेलं असतं. हे आईस्क्रीम मध्ये असतं, इन्स्टंट कॉफी मध्ये असतं, इन्स्टंट ब्रेकफास्ट मध्ये असतं, असं वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स मध्ये तुम्हाला हे दिसू शकेल. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यूट्रास्वीट आणि शुगर फ्री गोल्ड या दोन नावाने तुम्हाला हे बऱ्याचदा मार्केटमध्ये दिसतं. डॉक्टर एच जे रॉबर्ट्स हे अमेरिकेतले एक विद्वान आणि प्रख्यात असे डायबिटोलॉजिस्ट आहेत आणि ऍस्पर्टेमचा शोध लागल्यानंतर त्यांच्या पेशंटने ज्यावेळेला हे ऍस्पर्टेम घ्यायला लागले त्यावेळेला काही वर्षांनंतर त्यांच्या पेशंटमध्ये त्यांना काही वेगळी ऑब्झर्वेशन्स मिळायला लागली आणि त्यामुळे 20 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी या पेशंटचा डिटेलमध्ये अभ्यास केला आणि या अभ्यासाचं फलित म्हणून त्यांनी ऍस्पर्टेम डिझीज नावाचं ऍस्पर्टेमच्या साईड इफेक्टचं वर्णन करणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे 1000 पेक्षा सुद्धा जास्त पानांचं पुस्तक आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप डिटेलमध्ये या विषयाचा अभ्यास केलेला आहे. आणि जर स्पष्ट सांगायचं झालं तर ऍस्पर्टेमचे साईड इफेक्ट या विषयावर डॉक्टर रॉबर्ट आज हे जगामध्ये अथॉरिटी मानले जातात. या पुस्तकामध्ये त्यांनी ऍस्पर्टेमचे वेगवेगळे साईड इफेक्ट सांगितलेले आहेत. मग म्हणजे ऍस्पर्टेममुळे डायबिटीज होऊ शकतं, ऍस्पर्टेममुळे वजन कसं वाढू शकतं, ऍस्पर्टेममुळे काही कॅन्सर्स होऊ शकतात, या बरोबरच ऍस्पर्टेमचा तुमच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो, ऍस्पर्टेममुळे तुमच्या बिहेव्हिअरवर परिणाम होऊ शकतो, मल्टिपल स्क्लेरोसिस, एसएलई यासारखे घातक आजार कसे होऊ शकतो, अशी विस्तृत माहिती त्यांनी या
पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता डॉक्टरांचे जे स्टडीज होते हे ऑब्झर्वेशन्स होती किंवा त्या लोकांचे अनुभव होते आणि अशा प्रकारच्या अनुभवांचं वेटेज हे शास्त्रीय बॅकग्राऊंडवर कमी मानलं जातं. म्हणून मग ऍस्पर्टेम विषयी काही रिसर्च झालेले आहेत का, तर याच्यामध्ये जो डबल ब्लाइंड स्टडी जो सगळ्यात चांगली रिसर्चची मेथड मानली जाते त्या पद्धतीने एक रिसर्च करण्यात आला ज्याच्यामध्ये 114 मुलांचे दोन वेगवेगळे ग्रुप करण्यात आले. यातल्या काही मुलांना शुगर फ्री असलेलं ऍस्पर्टेम असलेलं असं स्प्राईट, ज्याला स्प्राईट झिरो असं म्हणतात, ते देण्यात आलं आणि उरलेल्या मुलांना नेहमीच साखर असलेलं जे स्प्राईट होतं ते देण्यात आलं. आणि काही महिने ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं दिसलं की ज्या मुलांना शुगर फ्री असलेलं स्प्राईट देण्यात येत होतं या मुलांच्या खाण्याच्या पद्धतीत आणि इटिंग हॅबिट्समध्ये बदल झाले. ही मुलं जास्त खादाड झाली आणि जास्त प्रमाणामध्ये खायला लागली. परिणामी त्यांचं वजन ते शुगर फ्री घेत होते तरी सुद्धा वाढलं. म्हणजे शुगर फ्री प्रॉडक्ट्स घेत असून सुद्धा तुमची भूक जास्त वाढते. मग नेमकं याच्यामधलं मेकॅनिझम काय हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुक्रोलोजकडे जायला लागेल. तेव्हा आपण सुक्रोलोजकडे वळूयात आणि त्याच्यानंतर ही गोष्ट परत एकदा समजावून घेऊयात. सुक्रोलोज विषयी आपण बघूयात. सुक्रोलोज जसजसं मार्केटमध्ये वाढायला लागलं त्याचा प्रभाव, तसतसा ऍस्पर्टेमचा प्रभाव कमी व्हायला लागला. सुक्रोलोज हे साखरेपेक्षा 500 पट गोड आहे आणि ऍस्पर्टेम जसं उष्णता दिली की त्यातला गोडवा निघून जातो ती गोष्ट सुक्रोलोजच्या बाबतीत नाहीये. त्यामुळे ज्या ज्या प्रॉडक्ट्सना उष्णता दिली तरी सुद्धा चालते. मग अशा प्रकारचे वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स असेल, केक असतील, पेस्ट्री असतील, त्यानंतर बिस्किट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हे सुक्रोलोज घातलं जातं. आणि हे सुक्रोलोज नॅचरल आहे असं सांगितलं जातं कारण ते सुक्रोजपासनं म्हणजे साखरेपासनं बनवलं जातं असं सांगितलं जातं. पण ही गोष्ट ही काही तितकीशी खरी नाहीये हे आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. मग मार्केटमध्ये स्प्लेंडा आणि शुगर फ्री नॅचरा या दोन नावाने आज हे सुक्रोलोज अवेलेबल आहे. मग या सुक्रोलोजचा आणि आपली भूक वाढण्याचा नेमका काय संबंध आहे ते समजावून घेऊया. मित्रांनो, ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खातो त्यावेळेला आपल्याला त्याची चव कळते. ती कशामुळे कळते? तर आपल्या जिभेवर असणाऱ्या टेस्ट रिसेप्टरमुळे, म्हणजे चव सांगणाऱ्या रिसेप्टरमुळे. मग हे टेस्ट रिसेप्टर जसे आपल्या जिभेवर असतात तसेच हे टेस्ट रिसेप्टर्स आपल्या पोटातल्या पॅनक्रियाज नावाच्या अवयवामध्ये असतात आणि त्याच वेळेला आपल्या मेंदूमधल्या हायपोथॅलेमस नावाच्या भागामध्ये असतात. आणि हे तिन्ही भागांचा संबंध हा आपल्या भूकेशी किंवा ॲपेटाईट मेकॅनिझमशी आहे. मग ज्या वेळेला असं होतं की आपण एखादं शुगर फ्री असणारं किंवा ज्याच्यामध्ये कॅलरीज नाहीये अशा प्रकारचं स्वीटनर खातो त्यावेळेला काय होतं, त्या पदार्थाचा गोडवा जिभेला जाणवतो. मित्रांनो, गेली अनेक शतकं आपण साखर खात आलेलो आहे, त्यामुळे ज्या वेळेला साखर पोटामध्ये जाते किंवा जिभेला गोड चव लागते त्यावेळेला त्याच्यासोबत कॅलरीज सुद्धा येणार किंवा त्याच्यासोबत एनर्जी सुद्धा येणार अशा प्रकारची आपल्या मेंदूची धारणा तयार झालेली असते. पण ज्यावेळेला तुम्ही शुगर फ्री खाता त्यावेळेला काय होतं की तुमच्या जिभेला तर गोड चवीची संवेदना होते पण सोबत एनर्जी किंवा कॅलरीज येतच नाही. त्यामुळे मग या ठिकाणी आपलं जे पूर्ण शरीरातलं जे ॲपेटाईटचं किंवा खाण्याशी संबंधित मेकॅनिझम आहे ते गडबडतं. त्यामुळे आपलं शरीर काय म्हणतं की साखरेचा गोडवा मिळाला पण सोबत एनर्जी आली नाही. मग शरीर तो पदार्थ जास्त जास्त प्रमाणात वाढायला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं की हे शुगर फ्रीचं एक प्रकारचं ऍडिक्शन तयार होतं. आणि या शुगर फ्रीमुळे जरी आपल्याला कॅलरीज किंवा ऊर्जा मिळत नसली तरी ते शुगर फ्री आपण ज्या पदार्थामध्ये घालतो त्या पदार्थातनं जास्त कॅलरीज आपल्याला मिळतात आणि परिणामी आपल्याला क्रेविंग किंवा जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. सुक्रोलोज सारखी ही आर्टिफिशियल स्वीटनर्स तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत असं सांगितलं जातं. ही आर्टिफिशियल स्वीटनर्स जरी तुमच्या जठरामधनं म्हणजे स्टमकमधनं आणि छोट्या आतड्यामधनं ऍज इट इज पास होत असली तरी सुद्धा ज्या वेळेला ती तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतात त्यावेळेला त्यांचा संपर्क हा आपल्या मोठ्या आतड्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाशी येतो. आपल्या मोठ्या आतड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात ज्याला आपण गट मायक्रोबायोम या नावाने ओळखतो. आणि ही आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्यामुळे काय होतं की ह्या हेल्दी बॅक्टेरियाची संख्या कमी होते आणि अनहेल्दी किंवा वाईट बॅक्टेरियाज वाढायला लागतात. हे वाईट बॅक्टेरियाज या
आर्टिफिशियल स्वीटनर्सना पचवतात, त्याच्यातनं एनर्जी मिळवतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज होणं, तुमचं वजन वाढणं, हार्ट डिसीज होणं असे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला पचली नाही तर त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होणारच नाही ही गोष्ट काय तितकीशी खरी नाही. म्हणून काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही हे आर्टिफिशियल स्वीटनर्स घ्याल त्यावेळेला त्याच्यासोबत तुम्ही अँटीबायोटिक्स घ्या, त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरामध्ये वाईट बॅक्टेरिया वाढणार नाहीत. पण मित्रांनो, साखरेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी किंवा साखरेमुळे शरीरावर येणारं संकट टाळण्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर्स आणि अँटीबायोटिक्स, नको गरज नसताना घेतली जाणारी अँटीबायोटिक्स, ही दोन संकट ओढून घेणं कितपत शहाणपणाचं आहे याचा आता तुम्हीच विचार करा. आपण पुढच्या आर्टिफिशियल स्वीटनर कडे जाऊया आणि ते आहे सॅक्रिन. सॅक्रिन खर तर जगाला 100 पेक्षा जास्त वर्षापासून परिचित आहे आणि 1930 दशकामध्ये त्याचा सगळ्यात पहिल्यांदा वापर करण्यात आलेला होता, जे साखरेपेक्षा सुद्धा 300 ते 400 पट गोड आहे. अशा प्रकारचं हे जे सॅक्रिन आहे याचा जो शोध लागलेला होता, इट वॉज अन ऍक्सिडेंटल फाइंडिंग, म्हणजे त्याचा योगायोगाने शोध लागलेला होता. मग या सॅक्रिनचा वापर सगळ्यात पहिल्यांदा आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून केला जायला लागला, पण साधारणतः 1920 ते 1930 दशकामध्ये. पण 1970 शास्त्रज्ञ ज्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये उंदरांवर प्रयोग करत होते तेव्हा त्यांना लक्षात आलं की सॅक्रिनमुळे ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाचा कॅन्सर होऊ शकतो आणि त्यामुळे सॅक्रिनवर बंदी घालावी असं त्या शास्त्रज्ञांनी गव्हर्नमेंटला, अमेरिकन गव्हर्नमेंटला सांगितलं आणि सरकारने तशी बंदी घालण्याची तयारी पण सुरू केली. पण झालं काय की त्याच्या अगोदरच्या 30-40 वर्षात अमेरिकेतल्या लोकांना सॅक्रिनचं एवढं मोठ्या प्रमाणात ऍडिक्शन निर्माण झालेलं होतं की अमेरिकेतल्या जनतेने आणि सॅक्रिन तयार करणाऱ्या ज्या ज्या कंपन्या होत्या यांनी एकत्रित याच्या विरुद्ध उठाव केला आणि सॅक्रिनवरची बंदी सरकारला हटवायला लावली. मग 1970 जसा ऍस्पर्टेमचा शोध लागला तेव्हा सॅक्रिन हे आपोआपच रेसमधनं मागे पडलं. सध्या ज्या स्वीटनरचा सगळ्यात जास्त बोलबाला आहे ते एक नॅचरल स्वीटनर आहे आणि ते आहे स्टीविया. साधारणतः 2008-2010 स्टीवियाची मागणी ही जगभरामध्ये वाढायला लागली. मुळात स्टीविया काय असतं तर स्टीविया ही एक दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील सारख्या देशामध्ये असणारी वनस्पती आहे आणि या वनस्पतीची पानं असतात जी चवीला गोड असतात. ही साधारणतः साखरेपेक्षा 200 ते 400 पट गोड असतात. आपल्या भारतामध्ये शुगर फ्री ग्रीन या नावाने हे स्टीविया मिळतं आणि याच्यासोबत अनेक वेगवेगळे ब्रँड सुद्धा स्टीवियाचे अवेलेबल आहेत. हे नॅचरली मिळत असल्यामुळे ते सेफ आहे असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे आणि ते खरं आहे असेल असं मानायला बऱ्यापैकी वाव आहे, कारण जपान सारख्या देशामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून स्टीवियाचा वापर स्वीटनर म्हणून करण्यात येतो. पण मित्रांनो, एखादी गोष्ट नॅचरल फॉर्म मध्ये खाणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर केमिकल प्रोसेस करून त्याच्यापासून काहीतरी केमिकल तयार करणं, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. त्यामुळे स्टीविया जरी सेफ असेल तरी सुद्धा ज्यावेळेला तुम्ही स्टीवियाचा वापर एक प्रॉडक्ट म्हणून करता त्यावेळेला त्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रोसेसेस केले जातात आणि अनेक केमिकल्स त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह म्हणून मिश्र सुद्धा केले जातात, कदाचित यांचे साईड इफेक्ट होऊ शकतील. म्हणून जर स्टीवियाचा वापर तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये स्टीवियाची लागवड करा आणि रोज त्याची जर तुम्ही 2 पानं खाल्लीत तर हा पर्याय जास्त शहाणपणाचा आणि जास्त सेफ असेल असं या ठिकाणी मुद्दाम सांगावं असं वाटतं. मित्रांनो, असं म्हटलं जातं की जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही, म्हणजेच ही आर्टिफिशियल स्वीटनर्स ज्याला आपण शुगर फ्री म्हणून ओळखतो ही सुद्धा फ्री मध्ये येत नाही, याचा काही ना काही दुष्परिणाम हे तुमच्या शरीराला निश्चितपणे भोगायला लागतात. मग करायचं काय, तर आपली नेहमीची जी पारंपरिक साखरेचे जे पर्याय आपण वापरत आलेलो आहोत, मग त्याच्यामध्ये मधाचा वापर होऊ शकतो, त्याच्यामध्ये ठराविक प्रमाणात गुळाचा वापर होऊ शकतो. आजकाल खजुरापासून बनवलेली, नारळापासून बनवलेली साखर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टींना तुमच्या पोटामध्ये काही कॅलरीज नक्कीच जातील, पण या गोष्टींचं अनेक शतकांपासून तुमच्या शरीराला सवय आहे, त्यामुळे त्याचे तुमच्या शरीरावर इतर दुष्परिणाम होणार नाहीत. त्यामुळे जर त्यांचा तुम्ही मर्यादित वापर केला तर तुम्हाला गोड खाण्याचं समाधान मिळेल आणि तुमच्या आयुष्यातला गोडवा तुम्ही टिकून ठेवू शकाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन विषयासोबत आपण भेटूया. तोपर्यंत निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.